मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये क्षमा त्या मुलीला दोन रगडा पॅटेस पार्सल देते ती मुलगी खुश होत तेथून जाते स्वराला मात्र खूप वाईट वाटत असतं एक पाणीपुरी खायची राहिलेली असते क्षमा स्वराला म्हणत असते प्लीज तू खाऊन घे पण स्वरा खूप नाराज असल्यामुळे ती क्षमालाच म्हणते मावशी आई तूच खा तेव्हा क्षमा ती खाऊन टाकते त्यानंतर क्षमा म्हणते की चल आपण आता एक गंमत करूयात असं म्हणून ती स्वराला दुसरीकडे घेऊन जाते दुसरी कडे मामा हे घरी असतात त्यावरती तेथे पोलीस येतात आणि मामाचे डायरेक्ट कॉलरच पकडतात मामाला वाटतं की श्यामलाने काहीतरी स्वराविरोधात तक्रार केली असेल नक्की काहीतरी घोळ झालाय म्हणून मामा खूप घाबरतात त्यावरती मोनिका देखील तेथे येते तेव्हा तो पोलीस मोनिकाला विचारतो तुम्ही कोण मी मल्हार कामतची बायको आहे असं मोनिका म्हणते तेव्हा तो मल्हार कुठे गेला असं रागातच पोलीस विचारतो तेवढ्यातच तेथे विजयी येतो तेव्हा निरंजन मामा विजयीला म्हणतात हे पाहणा ना मल्हार कामत पाहिजे तेव्हा विजय त्या ते पोलिसाकडे पाहतो तर तो सदानंद असतो तो, तो मल्हारचा खास जुना मित्र असतो तेव्हा विजय लगेच त्याला ओळखतो आणि विचारतो काय रे सद्या अरे घाबरवतोस की काय यांना तू तेव्हा सदानंद म्हणतो की अरे दादा तू तर सगळीच मजा घालवून टाकली माझी मोनिका खूप चिडते म्हणते की जरा शिस्त असते पद्धत असते दुसऱ्यांना घाबरवण्याची ती निरंजनला म्हणते की मामा यांच्यासाठी कॉफी आणा ती रागातच आतमध्ये जाते ते वहिनी चिडल्या असं सदानंद म्हणतो तेव्हा विजय सांगतो की हो तू अशी केली ना पण इकडे कसं येणं केलं तू त्यावरती सदानंद म्हणतो मी एक व्यावसायिक आहे इथे जवळच शूटिंग चालू होतं म्हटलं लाडक्या मित्राला भेटून यावं पण त्या मित्राचा पत्ताच नाही आता काय करायचं तर दुसरीकडे स्वरा खूप नाराज असते क्षमा तिला विचारते हे बघ बाबा इथे बसले आहे त्यांना आपण विचारायचं का की तुझे बाबा कधी सापडतील आपल्याला तेव्हा स्वरा विचारते खरंच त्यांना माहीत असेल का माझे बाबा कुठे आहेत तेव्हा त्या दोघीही तिकडे बाबांजवळ जातात तर ते बाबा विचारतात तुम्हाला सांगू का तुम्हाला धनलाप कधी होणार आहे की तुमची ही छोटी मोठी झाल्यावर कोण होणार आहे त्यावरती स्वरा म्हणते की मला काहीच विचारायचं नाही फक्त माझे बाबा सांगा तुझे बाबा सापडत नाहीत का असं ते बाबा विचारतात तेव्हा स्वरा हो असं म्हणते त्यानंतर तिला एक कार्ड काढायला सांगतात तेव्हा स्वरा म्हणते मी नाही काढत कार्ड कारण गावाकडचे लोक मला नेहमी म्हणायचे तुझी आई तर गेली देवाघरी आणि बाबांचा तर काही पत्ताच नाही तुम्हाला सोडून गेली मग मला ते दरिद्री आणि अपशकुनी असं काही पण म्हणायचे म्हणून क्षमा मावशी तूच ते कार्ड काढ कारण याला माझा हातदेखील लागायला नको तेव्हा क्षमा म्हणते बाळा असं काही नसतं तुला कोण कम नशिबी म्हणतं ना त्याला फक्त माझ्याकडे पाठव हो। मग मी त्यांना चांगल्याच सुनावते मी एक गोष्ट लक्षात ठेवायची स्वरा तुझ्यामुळे आम्हाला अजिबात कसलाच त्रास होत नाही बाळा त्यानंतर क्षमा स्वराला एक कार्ड काढायला सांगते तेव्हा स्वरा एक कार्ड चॉईस करते आणि क्षमाकडे देते त्यामध्ये दे लिहिलेलं असतं की तुझं आहे तुझं पाशी आणि तुला जे हवं आहे ना ते तुझ्या जवळच आहे अगदी तुझ्या जवळ तुझ्या घरात तेव्हा क्षमा ते वाचते तिला खूप मोठा धक्का बसतो क्षमा म्हणते जर गुरुजींनी हे वाचलं तर प्रॉब्लेम होईल क्षमा लगेच कार्ड हातात घेते स्वरा विचारते सांग ना मावशी आई काय लिहिले त्यामध्ये तेव्हा क्षमा म्हणते त्यामध्ये असं तुझे बाबा लवकरच तुला भेटणार आहेत त्यानंतर गुरुजी पुन्हा ते कार्ड घेतात आणि क्षमाकडे पाहतात कारण क्षमा ही तिच्या बरोबर खोट बोललेली असते तेव्हा स्वरा खूपच खुश होते आणि फुगा उंच उंच उडवत ती क्षमा बरोबर निघून जाते तर दुसरीकडे मल्हार हा वकिलांकडे आलेला असतो तो त्याचाच मित्र असतो तेव्हा तो त्याच्या मित्राला म्हणतो माझ्या घरात एक स्वराज राहतो अनाथ आश्रमामधून मी त्याला आणलं होतं मला ना त्याला दत्तक घ्यायचं आहे त्यावरती तो म्हणतो ही खूप किचकट आणि लांबल्याचं प्रोसेस आहे पण तुला एक पिहू नावाची मुलगी आहे मल्हार एक गोष्ट लक्षात ठेव या गोष्टीसाठी मोनिका तयार होईल का हो तुझी बायको तेव्हा मल्हार म्हणतो ह्या गोष्टीसाठी मोनिका कधीच तयार होणार नाही पण काहीही करून मला आता माझं नाव स्वराजपुढे लावायचं आहे आमची जोडी ही गुरु शिष्याची आहे मला काहीही सांगू नकोस तू काय प्रोसेस आहे ना ती मला सांग वकील त्याला समजावून सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव मोनिकाची जर संमती नसेल तर तू पुढे नाही जाऊ शकत ती तुझी बायको आहे त्यावरती मल्हार म्हणतो मग मी काय करू आता तेव्हा वकील त्याला सांगतो शांत डोक्याने विचार कर आणि थोडा वेळ घे सगळ्या गोष्टीचा आढावा घे परिस्थिती बघ आणि मगच हा एवढा मोठा महत्वपूर्ण तू निर्णय घे त्यावरती मल्हार म्हणतो बरं तू म्हणतो तसं ठीक आहे तर दुसरीकडे एका मंदिराजवळ होळी पेटवतात तेव्हा स्वराज आणि क्षमा तेथे येतात त्या दोघीही लगेच होळीमध्ये नारळ टाकतात आणि प्रार्थना करतात क्षमा प्रार्थना करत असते आणि देवाकडे मागणं मागत असते की माझ्या स्वराला लवकरात लवकर तिच्या बाबा भेटू देत म्हणजे मल्हार आणि तिची ओळख लवकरात लवकर एकमेकांना पटू देत कारण जेव्हा ते दोघे एकमेकांसमोर मुलगी आणि बाप म्हणून येतील ना तेव्हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा तो दिवस असेल आज होळी आहे म्हणूनच मी तुला हे साकडे घालतीये ते तेवढ्यातच समोरून पालखी येत असते तेव्हा क्षमा म्हणते स्वरा आपण जायचं का पालखीच्या पाया पडायला त्या दोघीही अगोदर त्या पालखीचं दर्शन घेतात आणि त्यानंतर दर्शनासाठी मंदिरात देखील जातात तेथे गेल्यानंतर स्वरा प्रार्थना करते की देवबप्पा मला माझे बाबा लवकरात लवकर, लवकर सापडू देत मी माझ्या मल्हार गुरुजींचं सगळं काही तसं ऐकणारच आहेत आता तेच माझ्यासाठी माझे गुरु आहेत अगदी आयुष्यभरासाठी तर काही वेळाने तेथे भजनी मंडळ आलेलं असतं ते हनुमानाचं भजन करत असतात तेव्हा सगळेजण त्या भजनामध्ये अगदी तल्लीन झालेले असतात भाग क्षमा आणि स्वरा या दोघीही तेथेच थांबतात नंतर हा त्याच्या वकील मित्राकडून घरी जातच असतो तेव्हा तो मंदिराकडे पाहत पाहतच जातो त्याला खरं तर ते भजन खूप आवडलेलं असतं थोडं मंदिराच्या पुढे गेल्यानंतर त्याची गाडी अचानक पंक्चर होते तेव्हा तो म्हणतो की आता ही पंक्चर काढायला पाहिजे तेव्हा तो गाडीतून सामान घेतो आणि पंक्चर काढतच असतो दुसरीकडे मंदिरात भजन चालू असतं तेव्हा स्वरा स्वराला मोह आवरत नाही ती लगेच स्वतः ते भजन गायला लागते तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद होतो स्वराचा तो मंजूर आवाज इकडे मल्हारच्या कानावर पडतो तो मनातल्या मनात विचार करतो हा तर ओळखीचा आवाज वाटतोय माझ्या स्वराजचा ठेवतो गाडी बंद करतो आणि लगेच मंदिराकडे जायला निघतो तर इकडे स्वरा अगदी तल्लीन होऊन ते भजन गात असते सगळ्यांनाच तिचं खूप कौतुक वाटत असतं सगळेजण तिची वाहवा करत असतात आणि भजनामध्ये तल्लीन झालेले असतात तर क्षमातीला प्लँकीस देत असते कारण स्वराचा हा मंजुळा आवाज सगळ्यांनाच खूप आवडतो इकडे मल्हार हा मंदिराच्या दिशेने अगदी पळू लागतो कारण त्याला खात्री करून घ्यायची असते खरस तो स्वराज आहे की आणखी कोण पण त्याला कुठे ना कुठे असं वाटतच असतं की माझा हा स्वराजच आहे त्यानंतर मल्हार हा मंदिराजवळ पोहचतो अगोदर होळी मातेचं तो दर्शन घेतो आणि मंदिरात जायला निघतो तर इकडे खूप गर्दी असल्यामुळे मल्हार हा त्या गर्दीतून वाट काढत पुढे चाललेला असतो तो सगळ्यांना विचारत असतो की इथे कोण गात आहे तेव्हा एक मुलगी आहे खूप छान गातीये असे सगळेजण म्हणत असतात तेव्हा नेमका मल्हारचा आवाज हा क्षमा ऐकते त्या दोघीही पाठीमागे पाहतात की मल्हार इथे कसा काय त्या दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो तेव्हा काय करावा हा प्रश्न क्षमापुढे उभा राहतो म्हणून क्षमा ही पट तेव्हा स्वरा आणि क्षमा या दोघीही मल्हारकडे पाठ करून उभ्या राहतात क्षमाला काय करावं एका क्षणी सुचत नाही तिच्या समोर रंग ठेवलेला असतो तेव्हा ती क्षणाचा विलंब न करता लगेच तो रंग सगळ्या स्वराच्या तोंडाला लावते जेणेकरून मल्हारला तिची ओळख पटू नये यासाठी क्षमा पूर्णपणे घामाघूम झालेली असते मल्हारचं लक्ष नसताना ती लगेच दुसरीकडे जाऊन लपते मित्र मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार हा स्वराजवळ जातो आणि त्याच्याकडे बघतच राहतो तर स्वरा खूप घाबरलेली असते तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये मल्हार हा स्वराला ओळखू शकेल का हे येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा